श्रीराब अंबरनी विलासनगरा चौगले टोक उपासना केंद्र टोक माझी मुलगी डिलिव्हरी झाली होती. डिलिव्हरीच्या वेळी डिलिव्हरीच्या वेळी जेव्हा आम्ही कोल्हापूर एक दोन दीडच्या दरम्यान पोटातून मुलीच्या दुखायला होते त्यामुळे आम्ही कोल्हापूर लाईन बाजारमध्ये गेलो. तिथे डॉक्टरने सांगितले एक अर्धा पाऊण तास आम्ही हे करणार आहे, नाही झालं तर सर्जरी करायला लागलं किंवा ऑपरेशन करायला लागलं असं सांगितलं. मग मी परत त्या रिक्षानं घरी आलो आणि घरी येऊन परत गाडी घेऊन परत मी शिपी लाईन बाजार दवाखान्यात सरकारी दवाखान्यात गेलो. तिथे गेल्यावर सांगितलं आम्ही अर्धा तास बघू वाटला तर मग बापून तिथे बाकडे होतं, त्या बाकड्यावर मी बसलो आणि बापूंचा रामाराम आत्माराम त्रिविक्रम सद्गुरुसमर्थ त्रिविक्रम आत्माराम हा गजर मी चालू केला. अर्ध्या पाऊण तासात माझी मुलगीची डिलिव्हरी व्यवस्थित आणि चांगली आणि नॉर्मल पैकी झाली. आणि दुसरा अनुभव असा की मी इथे आहे, इथे भरपूर काम माझे आहे. आयतूरला जाऊ तो कोरोनाच्या काळात जिल्हाबंदी असताना सोडत नव्हते. माझं गाव आयतुरी खुर्दमध्ये, तिथं शेती करत आहे, उसाची शेती आहे आणि ती शेती जात असताना तिथे जिल्हाबंदीवर अडवत म्हणजे अडवत होती, सोडत नव्हती इकडं तिकडं. तरी बापूंची शेवटी घरी असताना उपासना केंद्र सांगून बापूला घरी जाऊन जाऊन सांगायचे आणि बाबू सोडायचे आणि बाकीच्या सी अडवायचे. आम्हाला कधी बापूंची उदी असल्या कायम 24 तास जवळ असल्यामुळे आम्हाला बापूंची अडविले नाही आणि आम्ही व्यवस्थित सुखरूप जाऊन व्यवस्थित आलो परत आलो. कधी अडविलं नाही काय नाही कोरोनाच्या काळात बाकीच्या सर्वांनी अडवायचे पण आम्हाला कधीही अडविले नाही. आणि तिसरा ज्या उत्सव आमच्या राहणार शेती 10 टन वगैरे होता ते बापूंच्या ह्याच्यामुळे आम्हाला आता तो 70 टन ऊस निघाला एकरी. त्यावेळी पहिले निघत होतो 10 टन आणि बापूंच्या विधी कार्यक्रम काही हे करून तो आता 70 टन ऊस आमचा झाला एकरी. त्या राहण्यात पहिला होत नव्हता पण आता बापूंच्या वेळेला ती जास्त झाला. तसं बाकी सर्व बापूंच्या आशीर्वादाने आमचे सर्व चांगलं आहे. सर्व कुठलेही काम होईल सर्व काम होते. बापूंचे दर्शन घेऊन सकाळ मला हे काम झालं पाहिजे. बापूंनी माझे सगळे काम पूर्ण केलं आणि कुठलेही काम पेटलं नाही. कुठलेही जाताना एकदा अशाच गेलो गावाला रेशन मिळत नव्हतं, तिथं अंगठ उठत नव्हतं, काही नव्हतं. बापूंचं नाव घेतलं एक क्षणात अंगठा उठला आणि आम्हाला रेशन मिळाला तर दिवस वगैरे आम्हाला तिथं बसायला लागलो. अंगठ उठत नव्हतं, काही नव्हतं, सगळं व्यवस्थित होत. म्हणजे आता माझ्या बापूंच्याकडे एकच इच्छा झाली की माझ्या बाई निशेचं गुडगे होते ती तेवढं बरं झालं की बाकी सर्व सुखी समृद्धी व्यवस्थित आहे. मी विजही सगळी सगळी व्यवस्थित चालू आहे, बाकी सर्व व्यवस्थित आहे. श्रीराम अंबरनी.